माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांची एकसष्टावी जयंतीनिमित्त समाधीस्थळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच माधवनगर रोडवरील मदनभाऊंच्या प्रतिमेस जितेश भैया कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांनी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याचं नाव वेळोवेळी उज्ज्वल केलं मदनभाऊ यांनी युवक काँग्रेसच्या सदस्यांपासून ते आमदारकी खासदारकी आणि विधानपरिषद अध्यक्ष म्हणून पदे भोगून संधीचं सोनं केलं आहे तसेच कार्यकर्त्यांचा नेता म्हणून भाऊंना ओळखलं जात असल्याचे युवा नेते जितेश कदम यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले त्याचप्रमाणे मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये बेडगमध्ये क्रिकेट स्पर्धा बुधगावमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी नगरसेविका वर्षा निंबाळकर नगरसेविका रोहिणी पाटील नगरसेवक मंगेश चव्हाण फिरोज पठाण शीतल लोंडे प्रकाश मुळके संतोष पाटील अमर निंबाळकर सत्यजित पाटील यांच्यासह मदनभाऊ प्रेमी उपस्थित होते माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या एकसष्टवे जयंतीनिमित्त मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून वेगवेगळे उपक्रम घेण्यात आलेले आहेत तसेच सकाळी समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर माधवनगर रोडवरील पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम करून तिथेही अभि अभिवादन करण्यात आले भवन येथे अभिवादन करण्यात आले मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या माध्यमातून बेळग येथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बुधगावमध्ये वृक्षारोपणचं आयोजन केलेलं आहे बिसूरमध्ये उद्याच्याला कोविड योद्ध्यांचा सत्काराचं आयोजन केलेलं आहे आंखली धामणी जुनी धामणी या वेगवेगळ्या भागात सर्व ठिकाणी मदनभाऊ पाटील यवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत तसंच गरजू अनाथ लोकांना फळ वाटप व त्यांना शालेय साहित्याचं वाटप हेसुद्धा उद्याच्याला आम्ही करणार आहे एकसष्टवी जयंतीनिमित्त मदनभाऊ पाटील यवा मंचाकडून सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भरघोस कार्यक्रम घेऊन सहभाग नोंदवला आहे याबद्दल मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो